सत्यतो 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 विठ्ठला, तुकोबारा विठ्ठलाला सत्य म्हणतात महाराज. आहे ना तुमचा विठ्ठल सत्य, मग एकदा म्हणून थांबा ना, सत्यतो विठ्ठला. तीनदा म्हणता, तीनदा म्हणण्याचं कारण सांगतो. काल, आज आणि उद्या तिनही काळात माझा विठ्ठलच सत्य आहे, दुसरं काही सत्य नाही महाराज. विठ्ठल म्हणजे विठोबा, विठोबा. विठोबा शब्दाची व्याख्या तुकोबारांनी करून सांगितली महाराज. ते म्हणतात विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. फार सुंदर व्याख्या आहे, लक्षणी वेदातला त्या ठिकाणी अर्थ सांगितला. वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठेवा, येराने वाहवा भार माथा, इतरांना त्या ठिकाणी पदव्यांचा भार वाहत फिरावं. पण वेदाचा खरा अर्थ आम्हालाच माहीत. तुका तुका तरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी, वेदांत पाणी वाहतोय. बघा ना संस्कृतातलं त्या ठिकाणी असणारा भाव किती सहज लोकांच्या समोर आणला. विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिलं तर वित नावाचा धातू आहे. वित वित नावाच्या धातूपासून विद्या असा शब्द तयार झाला. विद्या म्हणजे ज्ञान, आणि ठोबा शब्दाचा अर्थ तो आकार. ज्ञानाला प्राप्त झालेला आकार म्हणजे विठोबा. विचा केला ठोबा म्हणून नाम तो विठोबा. किती सोपी व्याख्या आहे. म्हणतो विद्येला प्राप्त झालेला आकार विठोबा, ज्ञानाला प्राप्त झालेला आकार विठोबा, उगवले बिंब अद्वैत स्वयंभ असा असणारा विठोबा तोच सत्य आहे. म्हणून सत्य तू, काल सत्य होतास, सत्य तू आजही तू सत्य आहेस, आणि सत्य तू उदय तूच सत्य राहणार आहेस. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागहा दाविला जगदाभास, कशाला उगेत दाखवतो आहेस. सांभाळी आवरी आवरी आपली माया, आम्हा का भया भीत केले, उगीच का त्या ठिकाणी घाबरवलंस बाबा. तू सत्य आहेस. म्हणून सत्य असणारा त्या ठिकाणी परमात्मा, त्याची वंदना, त्याचं ध्यान त्या ठिकाणी करतात, त्या सत्य स्वरूपाचंच त्या ठिकाणी चिंतन करतात. आई